ज्याने आम्हाला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, त्यांचे शतशः 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 धन्यवाद. थँक यू, थँक्यू. मला वाटतं आजचा जो सन्मान आहे खरं देवकर फॅमिलीचा, पण हा जो सन्मान आहे तो फक्त देवकर फॅमिलीचा, देवकर सरांचा नाही, तर हा सन्मान आहे डीएक्सएनचा. हा सन्मान आहे डीएक्सएन कंपनीचा, डॉक्टर लिम यांच्या यांचा, डीएक्सएन प्रॉडक्टचा, आणि हे प्रॉडक्ट खाणाऱ्या तुम्हा प्रत्येकाचा हा सन्मान आहे. इथील प्रत्येक व्यक्ती तेवढी सन्मानास पात्र आहे जेवढे देवकर सर. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर ऑल दीज ब्लेसिंग्स आणि आशीर्वाद. मी लय पाठ केलं तर बरं का तेवढं चांगलं झालं. इतकी बारावून गेली की एखाद्या सामान्य साध्या कुटुंबातून आलेल्या व्यक्तीचा, इतक्या साध्या कुटुंबातून आलेल्या व्यक्तीचा एवढा सन्मान होणं, इतक्या मोठ्या ग्राउंडमध्ये हा सन्मान होणं, हे मी तरी अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं, कधी अनुभवलं नव्हतं, पण आज ते अनुभवलं. सो थँक्स, थँक्स फॉर ऑल ऑफ यू. थँक यू. सुरुवात केली, सुरुवातीला काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी ऐकलं नाही,
परंतु आम्हाला मात्र आवडलं होतं, त्यामुळे जे कोणी भेटतील त्यांना आम्ही डीएक्सएल सतत 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 सांगत गेलो. त्याच्यानंतर यांनी पण सुरुवातीला पार्ट टाईम काम करत होते स्पायको कार्बोरेटर्समध्ये, म्हणजे स्पायको कार्बोरेटरमध्ये फुल टाईम काम करत होते, पण डीएक्सएल मात्र पार्ट टाईम करत होते. आणि हे करता करता हळूहळू लोकांपर्यंत आम्ही डीएक्सएल पोहोचवत गेलो. सुरुवातीला माहिती नव्हतं की याच्यातून काय मिळणार आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा ती कळालं की हेल्थ आहे. पण जसं जसं अडमत गेलो, सुरुवातीला हे म्हणाले की सुरुवातीला 214 चेक आला, मग थोडा 1000 आला, मग 5000 आला. जेव्हा 5000 चेक आला तेव्हा सर म्हणाले की आपल्याला 150000 चेक येईल. म्हटलं बघू असं तर काही वाटत नाही, आताचे तर 5000 आहे. पण खरोखर 5000 आला, 10000 आला, 50000 आला, 1 लाख आला, 1.5 लाख आला आणि 2.5 लाख पर्यंत आम्ही चेक घेतलेले. तुम्हाला पैसा मिळतोय, पण हाच तुम्ही स्वतः पैसा मिळवत करा. सहज मिळणार नाही, हे तुम्हाला सतत शेअर करत जावं लागणार आहे. याच्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. सुरुवातीला मला याच्यात जास्त घेता नाही आलं, कारण माझा जे त्यावेळेस 1 वर्षाचा होता, मी जास्त मदत नाही करू शकले किंवा मीटिंगमध्ये नाही जास्त जाऊ शकले. परंतु एक मात्र करायचे की सर जे मीटिंगमध्ये ऐकायचे, आणि हो त्यांनी एकूण एक मीटिंग अटेंड करायचं. जसं जसं त्यांनी डीएक्सएल सुरू केलं प्रत्येक मीटिंग ते अटेंड करत गेले, आणि प्रत्येक मीटिंग माझीच, म्हणजे त्यांना वाटायचं की मला इथून काहीतरी चांगली माहिती मिळणार आहे. प्रत्येक मीटिंग अटेंड करत गेले, गुरुवार रविवार ह्या सगळ्या मीटिंग अटेंड करत गेले, आणि तिथे जी माहिती मिळाली ती प्रत्येक आपल्या भेटणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची. बाकी काही माहिती नाही, पण ती माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायची, कारण ती त्यांच्या फायद्याची आहे. आणि असं करत 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 गेलो, आणि असं याच्यामध्ये मग किती चेक, म्हणजे इतक्यापर्यंत आम्ही चेक घेतले. पण जेव्हा 50000 चेक आला तेव्हा म्हटलं तुम्ही इतकं पळता, इतकं सगळ्या लोकांना सांगत राहते, आता 50000 झाले बाद झाले ना, कारण कंपनीमध्ये पगार मिळत होता 15000 आणि इथे यायला लागले 50000, मग आता बास आहे ना, एवढं काही करायची गरज आहे. पण नाही, ते म्हटले आपल्याला 50000 आले एवढे पैसे येऊ शकतात, पण आपल्या बरोबर जे लोक आले त्या प्रत्येकांना हे एवढे पैसे मिळाले पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे, आणि म्हणून मी काम करणार. मलाही ते आवडलं, कारण प्रत्येकजण स्वतःसाठी काम करतच असतो, प्रत्येक जण जॉबमध्ये स्वतःसाठीच काम करतो ना. जरी बिझनेसमॅन असले तरी ते फक्त स्वतःसाठीच म्हणजे पैसे कमवतात, त्यांना असं विचार असतो कधी जे आपल्याकडे लोक आले त्यांना पण पैसे मिळावेत हा त्यांचा विचार नसतो कधी. पण इथे मात्र हा इतका चांगला कन्सेप्ट आहे की तुम्ही लोकांना, तुम्ही स्वतः पैसे मिळवणार आहात, पण तुमच्या बरोबर जे कोणी आलंय त्या प्रत्येकाला पैसे मिळवून देऊ शकता तुम्ही इथे. आणि हा कन्सेप्ट मला इतका आवडला की कारण आपण समाजाचं देणं लागतो, समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. फार तर आपण एका दुसऱ्याला पैसे उचलून देऊ शकतो, पण त्याच्या घरात अखंडित पैसा येईल असं काही करू शकतो का? तसं काही करू शकत नाही. पण मात्र डीएक्सएलमध्ये तुम्हाला अशी संधी आहे की जी तुम्हाला तुमच्या बरोबर जे कोणी लोक आहेत त्या प्रत्येकाच्या घरात पाहिजे तेवढा पैसा आणता येईल. मात्र त्या व्यक्तीची पण तेवढी इच्छा पाहिजे की मला माझ्या घरात पैसा आणायचा आहे, आणि त्यामुळे ती त्या व्यक्तीने पण मेहनत घेतली पाहिजे की मला हे काम करायचं. त्यांनी जसं सांगितलंय तसं हे करत जायचं. मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही हे काम करताय खूप चांगलं आहे, किती करा, मग ते किती वेळ जरी बाहेर असते मी त्यांना कधीही फोन केले नाही, 10 वाजू देत 11 वाजू देत तुम्ही तुमचं कंटिन्युअस करत जा, कारण तुम्ही चांगलं काम करताय. मी कधीही त्यांना फोन करून विचारलं नाही की तुम्ही इतक्या वेळ झालं का नाही आला किंवा काय माझी घरातली कामं राहिलीत, मी तसं कधी केलं नाही, कारण मला ते आवडत नाही. म्हणजे जो कन्सेप्ट आहे की आपण लोकांसाठी काहीतरी करतो, त्यामुळे मी घरातली जबाबदारी मी स्वीकारली आणि त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही हे बिंदास करा, खूप छान काम आहे. आणि या माध्यमातून अनेक लोक जोडत गेलो. आणि तर सरांना तर फिरायला आवडत नाही कधीच, कधी कुठे फिरायला घेऊन जायचं म्हटलं चला म्हटलं तर आमचा गुरुवार आणि रविवार कायम बुक असायचं, कारण मीटिंग आहे. सगळेजण रविवारी इतके एन्जॉयमेंट करायचे, पण आम्हाला मात्र ते कधीच शक्य नव्हतं. ते तेव्हा तरी त्यांना म्हटलं की साधं सारसबागेत तरी चला, तुला मी अख्खं जग फिरवी, सारसबाग काय घेऊन बसलीस असं ते म्हणाले खरं. आणि ते त्यांनी करून दाखवलं. आज 1 नाही 2 नाही 6 7 देश मी फिरून आले. इथे केवळ डीएक्सएल आणि डीएक्सएलमुळं आणि त्यासाठी सरांनी जी काही मेहनत घेतली त्याच्यामुळे आज इतका ऑनर, आज इतका सन्मान मिळालाय, हे केवळ त्यांच्या मेहनतीमुळे मिळालंय. आणि मला वाटतं प्रत्येक पुरुषांना असं वाटतं की आपल्या घरात आपल्या फॅमिलीला हा रिस्पेक्ट मिळावा, हा मानसन्मान मिळावा, हा मान मर्दा किंवा पैसे आणि खूप छान लक्झरियस लाईफ मिळावं हे प्रत्येक पुरुषाला वाटतं ना अर्थात. पण त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो, लिमिटेड नोकरी आहे, लिमिटेड पैसे तेवढं देऊ शकत नाही. पण डीएक्सएल तुम्हाला ती संधी देते आणि तिथं त्या संधीचा जर का तुम्ही फायदा करून घेतला तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला अक्षरशः एखाद्या महाला ठेवल्याचं
स्वप्नच नाही तर ते सत्यात आणू शकता आणि सरांनी ते आणलंय आणि मी ते अनुभव बघितलं की डीएसएनमध्ये एखाद्या साध्यातल्या साध्या माणसाला पण राजमहालात नेण्याचं कॅपॅसिटी डीएसएन कंपनीमध्ये आहे आणि ती संधी आपण सगळ्यांनी उचलली पाहिजे. कारण पण आपण बऱ्याच वेळा असं होतं की पैसे कमवायचे आहेत का आपल्याला, हाच आपल्याला आधी प्रश्न नसतो. पण डीएसएन कंपनीने आम्हाला शिकवलं की विचार करायला पाहिजे, चांगले स्वप्न पाहायला पाहिजे. साध्या नोकरीत असतं तर अशी कधी विचार आम्ही केले नसते, पण इथे ती स्वप्न पाहायला शिकलो आणि ती सत्यात उतरवली आपल्या मेहनतीने देवकर सरांनी. आणि हे सतत अनुभवत गेलो, आम्हाला जे काही मिळालं ते प्रत्येकापर्यंत शेअर करत गेलो. आता सगळ्यांना माहिती आहे की देवकर सर आग आहेत, बरोबर? कारण बाहेर त्या लोकांना जाणवतं पण घरामध्ये पण ते आगच, कारण ते रागवतात, चिडतात. याचं कारण एकच आहे की आपल्या घराने सुधारावं, आपल्या बायकोने सुधारावं. आणि मला वाटतं ते नक्की योग्य, कारण का जे नुसतेच प्रेमाने पुरवळतात ना त्यांना तुमचा फायदा पाहिजे असतो, कारण ते फार तर तुमचा फायदा करून घेतील. पण जर का तुम्हाला काहीतरी घडवायचं असेल तर थोडासा कशासाठी रागवतात. पण मला असं नेहमीच जाणवलं की ते जेव्हा पण रागवलं ते माझ्यासाठी जाणवलं, रागवले आणि ते माझ्या उत्कर्षासाठी जाणवलं, असं प्रेमाने कुणीही सांगत नाही आई वडिलांशी.